एकाही कामगाराची नोकरी जाणार नाही व कोणतेही गोदाम बंद पडणार नाही अशी ग्वाही जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदे यांनी दिली आहे. उरण तालुका भाजपच्या वतीने रविवारी जेएनपीटी येथे कामगार मेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याला कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. देशहित आणि कामगारहित जपण्याचे धडे आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून मिळाले आहेत, त्यामुळे आम्हाला कुणीही शिकवायची गरज नाही. खोटे बोलून राजकारण करू नये ही भाजपची शिकवण आहे. डीपीडीमुळे एकाही कामगारांची नोकरी जाणार नाही व कोणतेही गोदाम बंद पडणार नाही असेही श्री बालदे यांनी यावेळी आश्वस्त केले. 5 जानेवारी 2017 रोजी विरोधकांनी जेएनपीटी सीमाशुल्क विभागावर मोर्चा काढला, त्यास उरण तालुका भाजपच्या वतीने आयोजित कामगार मेळाव्यात चोख प्रत्युत्तर देण्यात आलं, त्यामुळे विरोधकांची बोलतीच बंद झाली आहे. शेकाप ही एक नाटक कंपनी आहे. निवडणुकीच्या तोंडावर आंदोलन करायचे आणि जनतेची दिशाभूल करायची हे त्यांचे काम आहे, पण ही नाटक कंपनी जनता आता बंद करणार आहे असे प्रतिपादन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. हे शेतकरी कामगार पक्ष एक नाटक कंपनी आहे. ही नाटक कंपनी आता बंद व्हायला लागली. यांनी आता मोर्चाचं आंदोलन हे होईल ते होईल सगळं सांगून सांगून सर्वांना आता पटलेलं आहे की हे निवडणूक आली की मोठ्या वेगानं होतं. त्यांनी अनेक मोर्चे आंदोलन केली. अगदी शिडब्ल्यूसी बाबतीत असेल, पंजाबच्या बाबतीत दिल्लीला गेले, इकडे गेले, तिकडे गेले, जाऊन आले. 8 दिवसात 4 दिवसात त्यात काही नाही झालेलं. जे काय करायचं असेल तर आपल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडनं होईल, आपल्या मंत्री साहेबांकडे पसरून होईल. महेश बालदेंचा एक मोठा दुवा आहे आपल्या उरण तालुक्याच्या दृष्टीनं. अतिशय चांगली गोष्ट आहे की गडकरी साहेबांच्या बरोबरीनं त्यांचे जे संबंध आहे ते चांगलं आहे. गडकरी साहेब एक मोदी साहेब विकासचा एक ध्यास घेतलेला माणूस आहे. फडणवीस साहेब तशाच प्रकारचे आहेत. ज्या विविध योजना मोदींच्या घातलेल्या आहेत युवकांच्या करता आणि त्याचबरोबर महिलांच्या करता, त्या सगळ्या योजना स्टार्टअप इंडिया आणखी बाकी सगळ्या ज्या काही आहेत त्याच्या प्रकारच्या, तर गरिबाला आणि त्याचबरोबर युवकाला प्रगतीकडे नेणाऱ्या अशा आहेत. आणि तशा दृष्टीनं त्याच्यातून कुठली अडचण आली तर भारतीय जनता पक्ष उरण करता, रायगड करता नव्हे, महाराष्ट्राकरता, देशाकरता एक सतत असं लक्ष ठेवून अगदी कुठेही गाडी अडणार नाही आणि उलट चालल्यावर जोरात जाईल अशी वेगानं जाणारी अशी आहे. या कामगार मेळाव्यासाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, कामगार नेते सुरेश पाटील, सुधीर खरत, नगरसेविका प्रियांका पाटील, हेमंत म्हात्रे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व कामगार, महिला कामगार बहुसंख्येने उपस्थित होते. आंदोलन करायचे एका गोष्टी करता आणि मिटवायचे दुसऱ्या गोष्टी करता हा शेकापचा धंदा आहे असा टोला जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदे यांनी यावेळी लगावला. का बीपीसीएल मध्ये विवेक पाटलांनीच युनिटी केलेली ना, जीटीआयच्या कामगारांना यांनीच गोळा केलेले ना, आणि काय केलं त्या 4 लोकांना घेतले का ज्या सस्पेंड केले जीटीआयच्या लोकांना. आंदोलन करायचं एखाद्या गोष्टी करता आणि मिटवायचं दुसऱ्याच गोष्टी करता हा यांचा धंदा आहे. यावेळी कामगार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त करत दिशाभूल करणाऱ्या विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. या मेळाव्याला कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.